तुमचंच आहे अर्धा तास. उदय सामंत जी उत्तर देणार आहेत. प्रसाद लाड बोला. सभापती महोदय, आजच्या या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये मुंबईच्या लोकलनंतर जीवनवाहिनी म्हणून ज्याकडे मुंबईचं पाहिलं जातं त्या BHT वरती अर्धा तासाची चर्चा आहे. ज्याप्रमाणे शरीरामध्ये रक्तवाहिनी असते तशी मुंबईची BHTची वाहिनी आहे. आणि मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये तमाम या मुंबईतील सर्वसामान्य कष्टकरी कामगार या मुंबईच्या बसनी सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत प्रवास करत असतो. आणि सातत्याने ब्रिटिश काळापासून सुरू झालेली जवळजवळ आता 80 हून अधिक वर्ष चाललेली BHT ही खरं तर मुंबई महानगरपालिकेची एक सहकंपनी म्हणून पाहिली जातं. या BHT मध्ये आपल्याकडे जशी बस सर्व्हिस दिली जाते त्याचप्रमाणे BHTची इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी देखील आहे, ज्याच्यामध्ये मुंबई शहराला वीज पुरवठा देखील केला जातो. हजारो कामगार या ठिकाणी. प्रश्न विचारा सभापती महोदय, माझा प्रश्नाच्या आधी त्याची पार्श्वभूमी लोकांपर्यंत यावी ही माझी विनंती आहे. मला 5 मिनिटं बोलायला द्या, कारण पार्श्वभूमीशिवाय सभापती महोदय त्या प्रश्नाचा गांभीर्यच होणार नाही. 5 मिनिटं म्हणून मी काल तुम्हाला म्हटलं मला लक्ष वेधी लावायला द्या. 19,000 कामगार ज्या ठिकाणी राहतात, ज्यांचा पगार टायमावर होत नाही, 1,000 कोटीपेक्षा जास्तची तूट या महानगरपालिकेने न पैसे दिल्यामुळे BHTची आहे. जगामध्ये कुठलीही ट्रान्सपोर्ट कंपनी, मग लंडन असेल, इटली असेल, ब्रिटन असेल, अमेरिका असेल, कुठल्याही कॉर्पोरेशनची ट्रान्सपोर्ट कंपनी कधी की फायद्यात नसते, पण मुंबईची ट्रान्सपोर्ट कंपनी पाहायसाठी ही ब्रिटन आणि युरोपपासून लोक पाहायला येतात. त्याची परिस्थिती आज एवढी हलाकीची झालेली आहे की तिथे कामगारांचे DA द्यायला पैसे नाहीत, ग्रॅज्युटी द्यायला पैसे नाहीत. कोविडमध्ये ज्या कामगारांनी काम केलं त्यांचा भत्ता अजून दिला गेलेला नाहीये. जवळजवळ 800 अनैमित्तिक कामगार 16 वर्ष झाली टेम्पररी म्हणून काम करतायत, कॅज्युअल म्हणून काम करतायत, त्यांना परमनंट करा म्हणून आयुक्तांनी ठराव केला आहे. जवळजवळ 800 कोटी रुपये मी 16 मीटिंग केल्यानंतर इक्बाल चहल साहेब आयुक्त होते तेव्हा पास केले. आणि मुंबई महापालिका कायदा 1888 अंतर्गत 134 तरतुदीमध्ये मुंबई महापालिकेने याची जिम्मेदारी घेतलेली आहे की त्याला लागणारा जो काही पैसा कमी पडेल तो पैसा आम्ही BHTला देऊ. परंतु BHTला पैसे देत असताना महापालिकेचा दुजाभाव हा सावत्र मुलासारखा असतो. मग आम्ही आता 300 कोटी देऊ? सभापती महोदय, तिथे माझी स्वतःची युनियन आहे, शिवसेनेची युनियन आहे, शरद रावांची युनियन आहे. आम्ही सर्व कोर्टात गेलो. मी सुनील भाऊ आता तिकडे कोर्टात केस देखील जिंकलो. जवळजवळ 800 कोटी रुपये ग्रॅज्युएटीचे दिलेले नाहीत, त्यापैकी 300 कोटीचा भत्ता आता या 15 दिवसात द्यायचा आहे. ग्रॅज्युएट कोविड भत्त्याचे 78 कोटी रुपये द्यायचे आहेत. 700 कामगारांना परमनंट करायचं आहे. लोकांची प्रमोशन्स आहेत. या सर्व विषयामध्ये मला सभापती महोदय 5 प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत. बेस्ट उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्याची भरती आणि पदोन्नती थांबल्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरती भर आलाय, तर ती भरती आणि पदोन्नती महापालिका आयुक्तांनी ठरावामध्ये मान्य केल्यानंतर देखील अजून झाली नाही, ती तात्काळ तुम्ही करणार का? बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता 78.80 लाख रुपये हा महापालिकेने पास केलेला आहे, जो देखील ठरावात पास आहे, तो भत्ता पुढच्या 4 दिवसात तात्काळ माझ्या कामगारांच्या खात्यावरती वैधी करणार का? तिसरा गोष्ट, मुंबई हायकोर्टाने ग्रॅज्युएटीच्या संदर्भात 33% हप्ता जमा करा म्हणून आदेश दिले आहेत. ते 350 कोटी रुपये पुढच्या 4 दिवसात कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या लोकांना ग्रॅज्युएटी आणि DATA भत्ता म्हणून देणार का? आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की जी तूट जवळजवळ 1,000 कोटीहून जास्तची तूट आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे GOD खातं असल्यामुळे आणि आपण उत्तर द्यायला आल्यामुळे ती जी तूट आहे ती महापालिकेकडून भरून या संपूर्ण BHTला एकंदरीत आर्थिकदृष्ट्या मजबूत महापालिकेला करायला सांगणार का? किंवा सरकार यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करून महापालिकेला ते पैसे देणार का? आणि शेवटचा प्रश्न, प्रत्येक वेळेला एक विषय सभापती महोदय यामध्ये आपण पुढाकार घ्यावा ही माझी विनंती आहे, कारण तुम्ही अशा विषयामध्ये खूप गांभीर्य घेता. सर्वसामान्य कर्मचारी
सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवरती एवढा ताण आहे, त्याची भरती प्रक्रिया अजून होत नाही. ती भरती प्रक्रिया आपल्याला करायला पाहिजे, ती देखील सरकार करेल का? पण या व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिकेने BST 2 डेपो डेव्हलप करून, त्यावेळेला अभिजित बांगर साहेब तिथे आयुक्त होते, त्यांनी तिथे लीजवरती कमर्शियल प्रॉपर्टी तयार केल्या आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800 कोटीचे उत्पन्न ही नवी मुंबई महापालिकेच्या ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला मिळतं. तसे मुंबईमध्ये जवळजवळ 27 डेपो आहेत आणि मुंबईमध्ये जवळजवळ 27 वसाहती आहेत. तर या 27 वसाहती आता जीर्ण अवस्थेत झाल्यात. त्या प्रत्येक कामगाराला त्या घरातून बाहेर काढायचं काम केलं जाते. मी सरकारकडे मागणी केली आणि मागणी करतोय, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही BTT चाळीचा पुनर्विकास केला, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करताय, माझी विनंती सरकारला आहे की म्हाडाच्या माध्यमातून, MMRDAच्या माध्यमातून या 27 वसाहती तुम्ही डेव्हलप कराव्या आणि BST कामगारांना 15 लाख रुपयांमध्ये घर द्यावं. ज्या घराच्या किमतीसाठी देखील कर्ज द्यायचं असेल तर दरेकरांशी बोलून मुंबई बँकेतून 500 कोटी रुपयाचं कर्ज देण्याचं मी प्रविधान करून देतो. आणि सरकारने या योजनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांची घरं असतील, पोलिसांची घरं असतील, इतर सरकारी कर्मचाऱ्यांना घरं असतील तर त्या BST वसाहतीवरती करावी आणि म्हाडाने ते नो प्रॉफिट नो लॉसमध्ये करून BST त्याच्यामधलं उत्पन्न देऊन BST असलेलं कर्ज मागे भरून काढावं आणि डेपोची डेव्हलपमेंट करून त्या प्रॉपर्टी न विकता त्या लीजवर द्याव्या आणि त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स करून ते पोलिसांसाठी, मुंबईच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी करावे, अशा प्रकारची विनंती सभापती महोदय मी या अर्धाच्या चर्चेच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांकडे करतो. आणि मला अपेक्षा आहे की सरकार या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत गंभीर आहे, ते निश्चितपणे त्यांना योग्य न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उत्तर मागतो. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रसाद लाल साहेबांनी बेस्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या बेस्टमधनं दर दिवशी 35 लाख लोक ही मुंबईमधली प्रवास करतात आणि म्हणून इथं जो कर्मचारी वर्ग आहे तो कमी आहे आणि त्याची भरती कधी होणार हा प्रश्न पहिला प्रसाद लाड साहेबांनी या ठिकाणी विचारलाय. तत्कालीन आयुक्तांनी या संपूर्ण बेस्टच्या संदर्भामधला एक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला निर्णय घेतलेला होता की काटकसरीची उपाययोजना म्हणून तात्पुरती भरती आणि परमनंट भरती ही थांबवलेली होती. आज या प्रश्नाच्या आणि अर्ध तास चर्चेच्या अनुषंगानं आयुक्तांना पुन्हा एकदा याचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश निर्देश दिले जातील आणि आवश्यकता भासल्यास ही तातडीनं भरती सुरू करावी अशा देखील सूचना दिल्या जातील. दुसरा मुद्दा जो प्रसाद लाड साहेबांनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे कोविडमधले जे काही ड्यूज आहेत ते जर योग्य असतील तर ते देखील लवकर देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. ग्रॅज्युएटीच्या बाबतीमध्ये 300-350 कोटी रुपयाचा हायकोर्टाचा निर्णय झालाय असं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं. तो हायकोर्टाचा निर्णय तपासून बघून जो हायकोर्टाचा निर्णय असेल त्याची अंमलबजावणी केली जाईल. तूट देण्याची जी भूमिका महानगरपालिका घेते त्याच्यामध्ये सातत्य असावं अशी जी भूमिका आहे त्या देखील सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. आणि रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जो प्रश्न या ठिकाणी घरांचा आणि बाकीच्या लँडवर असलेल्या डेपोचा या ठिकाणी मांडला त्यासाठी मला सन्मान्य सदस्यांना इथं सांगितलं पाहिजे की याच्यासाठी एक कमिटी नेमणं आवश्यक आहे आणि तो मग BDDच्या धर्तीवर विकास करायचा की अन्य कुठच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये करायचा, म्हाडानं करायचा, सिडकोनं करायचा की MMRDAनं करायचा, हा शेवटी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, 30 दिवसाची मुदत देऊन तो अहवाल शासनाकडे मागवला जाईल आणि अहवालामध्ये जी तरतूद असेल त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. मला असं वाटतं, एक मिनटं प्रसाद लाड, तुम्हाला वाटलं तर अजून तिकडूनही घ्या एखादी बैठक, तुम्ही बेस्ट प्रशासनावर यांची घ्या ना. श्री मोदी, 2 विषय आपले राहिले. एक प्रमोशनचं, मी आलाय वेळेवर, तो तुम्ही बोलला नाहीत. आणि दुसरं, कमिटीमध्ये ज्यामध्ये आम्ही संघर्ष करतो इतकी वर्ष, आमच्यासारख्या लोकांना पण कमिटीमध्ये घ्या. फक्त प्रशासकीय अधिकारी तुम्ही ठेवले की ते निर्णयच घेत नाहीत. आता माझ्याकडे साहेब ठरावाची प्रत आहे महापालिका आयुक्तांची, 7 निर्णय मान्य केलेले आहेत, 3.5 महिने झाले. मध्यंतरी समजा सुनील भाऊ आपला आचारसंहिता होती, आचारसंहिता संपल्यानंतर देखील 1 क्लिकवर पैसे ट्रान्सफर करतो म्हणून आम्ही सांगतो, डिजिटल इंडिया केली म्हणून सांगतो. मग 78 कोटी रुपये द्यायला एवढा टाइम का लागतो? मी माझ्या मर्जीने नाही म्हणत आहे, महापालिका आयुक्त इकबाल चहल, GM BST, ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर,
त्यांची सही, बीएसटी अकाउंट ऑफिसरची सही, सर्वांच्या सह्या आहेत. मग सरकारला निर्देश, सरकारने निर्देश द्या, बघतो म्हणून सांगू नका सभापती. बैठक घेण्याचे निर्देश जे आपण दिलेले आहेत त्या पद्धतीने बैठकीचं नियोजन केलं जाईल आणि जी समिती स्थापन होईल त्याच्यामध्ये आता सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली म्हणून प्रसाद लाड साहेबांना त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जाईल आणि सुनील शिंदे साहेब त्याच्यानंतर जर बोलणार असतील तर तुमचा देखील त्याच्या समितीमध्ये समावेश केला जाईल.